नमस्कार, शहाणा येथील एमआरजीएसची कामे सुरळीत सुरू करण्याची मागणी, पैसे घेतात असा केलेला आरोप खोटा. शहादा तालुक्यातील शहाणा गावात एमआरजीएस अंतर्गत लाभार्थ्यांना विहिरीचे अनुदान मिळाले असून त्या अनुदानाने लाभार्थी विहिरीचे काम पूर्ण करीत आहेत. परंतु काही दोन चार नागरिकांच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल करत आरोप करण्यात आला होता की विहीर खोदण्यासाठी मॅपिंग करत असलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत पैसा घेण्यात येतो. परंतु लाभार्थ्यांकडून आज त्या दिशाभूल करणाऱ्या अर्जाचे खंडन करत लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही असे खुद्द सर्व लाभार्थी आज शहादा पंचायत समिती येथे येऊन गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात आली व आम्हा लाभार्थ्यांना विहिरीचे अनुदान मंजूर असून ती विहीर पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण आणू नका व अशा खोट्या तक्रारींना बळी पडून पडता आम्हाला योग्य तो न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन देखील आज गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विहीर मंजूर असलेले लाभार्थी तसेच शहाणा ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र सोन्या पाडवी यांनी पुढाकार घेत हा सर्व प्रकार उघडकीस आणला. सातपुडा न्यूजसाठी नितीन सावळे, शहादा. जी तक्रार केली गेलेली होती की एमआरजीएसच्या जे विहीर होत्या त्या विहिरी चे काम पूर्ण करण्यासाठी काहीतरी लाभार्थींकडनं पैसे घेत आहेत अशी तक्रार करण्यात आलेली होती. तर तुम्ही लाभार्थी आहेत का? हो, लाभार्थी. तर तुमच्याकडनं काही पैसे वगैरे घेतले? नाही घेतला, एक रुपया नाही. पैसे नाही घेतले? नाही घेतले. आणि मग ही तक्रार खरी आहे का खोटी? हे खोटे आहे. खोटी. तुमच्या तक्रारमुळे काम थांबलेलं आहे का? हो, थांबलेलं आहे. तुम्ही बीडीओ साहेबांना काय विनंती केली? साहेब, आम्हाला एक विनंती आहे की आमच्या शहाणा गावामध्ये एक तक्रार आलेली आहे की पंचायत समितीमध्ये आमच्या गावाच्या अपोजिट, आणि आपण बीडीओ साहेबांना जाऊन आपण भेटू आणि त्यांच्याशी संवाद साधू, त्याच्यानंतर आपल्याला योग्य मार्ग तो निघेल असं आम्ही निवेदन बी देऊन देऊ असं म्हणून आम्ही पंचायत समितीला आलो आणि बीडीओ साहेबही आम्हाला भेटले आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि सगळं काही जे काही चुकीची तक्रार होती ते आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवली आणि निवेदनमार्फत आम्ही त्यांना निवेदनही दिले. तर निवेदन देताना सगळे ग्रामस्थ, लाभार्थी, उपसरपंच, सरपंच, माजी सरपंच, हां, गावाचे ज्येष्ठ नागरिक, हां, पुढारी वर्ग सगळ्यांकडून पैसे घेतलेले. तसं काही ते पैसे काही घेतले नाही आणि विषयासाठी गावात काही बांधकड्यामुळे काही गावाचे चांगले कामे होते पण त्याच्यात काही लोकांनी अडचणी आणते तर म्हटलं रवींद्र सोनिया पारवीकडून सरपंच आणि त्यांच्या उपजित मी अप्पा सुडे म्हटलं असा काही विषय नाही. आम्ही गावातले सर्व उपसरपंच, सरपंच, जे काही कार्यकर्ते लोके आणि सर्व खास करून लाभार्थी आम्ही ती उपस्थिती दिली. बीडीओ साहेबां आपलं बीडीओ साहेबांशी संपर्क साधलं व यांच्यावर काही विचार करावे. आमच्या काम असा काय विषय घडू नको, आमच्या कामात काय अडचण येऊ नको.